बापाच्या डोक्यात लाकूड टाकून खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अकोले तालुक्यातील वारंगघुशी जवळील बोरवाडी या ठिकाणी राहणारा काळू घाणे याने आपले वडील रामदास घाणे यांच्याकडे पैसे मागितले होते, तर 3 शेळ्या आणि 2 बोकड विकले, त्याचे पैसे काय केले असं वडील रामदास यांनी मुलगा काळू यांना विचारलं असता त्याचा राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात वडिलांना लाताभुक्याने मारहाण करत त्यांच्या डोक्यात लाकूड टाकून त्यांचा खून केला, तर कुणाला काही संशय येऊ नये म्हणून त्याने पुरावा देखील नष्ट केला होता। याबाबत 24 फेब्रुवारी 2022 रोजी मैताचा मुलगा राजू घाणे यांनी राजूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी काळू घाणे याच्या विरोधात खून पुरावा नष्ट करणे या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता, त्याला पोलिसांनी अटकही केली। यानंतर संगमनेर येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं। या खटल्याची सुनावणी न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्या समोर झाली, तर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील भानुदास कोल्हे यांनी 5 साक्षीदार तपासले। फिर्यादी राजू घाणे आणि त्याची आई या दोघांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या। सरकारी वकील कोल्हे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी या प्रकरणातील आरोपी काळू घाणे यास दोषी ठरवलंय, तर खुनाच्या कलमाखाली जन्मठेप आणि 5,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 वर्ष कारावास आणि पुरावा नष्ट केल्याच्या कलमाखाली 3 वर्ष सश्रम कारावास आणि 2,500 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।